आजच्या व्हिडिओमध्ये केस गळती कमी करण्यासाठी आणि आपले केस झपाट्याने वाढण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे मार्केटमध्ये खूप सारे शॅम्पू आहेत तेल आहेत किंवा हेअर मास्क आहेत जे की क्लेम करतात तुम्ही हा शॅम्पू लावा किंवा हे तेल लावा तुमची केस गळती पूर्णपणे बंद होईल आणि तुमचे केस झपाट्याने वाढतील पण जेव्हा आपण पैसे खर्च करतो आणि मार्केटमध्ये जाऊन ते शॅम्पू आणतो तेल आणतो पण त्याचा आपल्याला पाहिजे असा रिझल्ट अजिबात मिळत नाही उलट बऱ्याच वेळा त्याचे साईड इफेक्ट आपल्याला बघायला मिळतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के नॅचरल आणि इफेक्टिव्ह असे घरगुती उपाय कोणते आहेत ज्यामुळे आपले केस सिल्की स्मूथ शायनी होण्यासाठी खूप मदत होईल शिवाय आपले केस झपाट्याने वाढण्यासाठीसुद्धा खूप जास्त मदत होईल हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते स्वतः मी आधी यूज करून बघितलेले आहेत आणि यूज करत आहे याचा मला खूप जास्त फायदा झालेला आहे मी हे माझ्या आधीचे केस बघू शकताय खूप जास्त फ्रिजी रफ आणि ड्राय माझे केस झालेले होते शिवाय माझे केस अजिबात वाढत नव्हते आणि प्रचंड मला केस गळती होत होती पण जेव्हापासून मी हे घरगुती उपाय करते तेव्हा मला माझ्या केसांमध्ये विजिबल चेंजेस पाहायला मिळालेले आहेत हे केस सिल्की स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मला खूप मदत झालेली आहे शिवाय माझे केस वाढायला सुद्धा लागलेले आहेत त्यामुळे हे घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता घरगुती उपाय जाणून घेण्यापूर्वी आपले केस कशामुळे गळतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं तितकंच गरजेचं आहे केस गळती बऱ्याच कारणाने होत असते जसे की मध्ये अचानक चेंजेस झाले आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल आपल्या आहारामध्ये प्रोटीन बायोटीनची कमतरता असेल आपली झोप नीट होत नसेल अपुऱ्या झोपेमुळे स्ट्रेस असेल टेन्शन असेल डिप्रेशन असेल अशी बरीच केस गळतीची कारणं असतात त्यामुळे तुम्ही जेव्हा घरगुती उपाय करता तेव्हा तुमचे केस नेमके कशामुळे गळत आहेत हे तुम्ही आधी आयडेंटिफाय करा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करा आणि हे घरगुती उपाय करा तुम्हाला तुमच्या केसांमध्ये नक्कीच फरक बघायला मिळेल जर तुमचे केस गळत असतील तर तुमची केसगळती बंद होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल जर तुमचे केस झालेले असतील रफ झालेले असतील तर सिल्की स्मूथ आणि शायनी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते घरगुती उपाय कोणते आहेत हे बघू नंबर वन दही आता भारताबरोबरच जगभरामध्ये हजारो वर्षापासून दह्याचा वापर केला जातो या दह्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात व्हायटमिन्स असतात मिनरल्स असतात खूप सारं प्रोटीन असतं त्यामुळे आपल्याला आरोग्यतज्ञ सुद्धा दही खाण्याचा सल्ला देतात एवढं हे हेल्दी दही असतं पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या केसांसाठी सुद्धा दही वरदान आहे आपले केस सिल्की स्मूथ आणि शायनी होण्यासाठी दही आपल्याला खूप जास्त मदत करतं जर तुमच्या केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी दही खूप मदत करतं शिवाय जर तुमच्या केसांमध्ये इचिंग होत असेल खूप जास्त ड्राय झालेला एवढं युजफुल हे दही असतं आता या दह्याचा मास्क कसा बनवायचा हे बघूया त्यासाठी तुम्हाला दोन कप दही लागणार आहे सिम्पल आहे त्यासाठी तुम्हाला दोन कप दही लागणार आहे आणि एक अंड लागणार आहे एक बाउल घ्यायचा आहे त्या बाउलमध्ये दोन कप दही टाकायचा आहे आणि त्यामध्ये एका अंड्याचा पांढरा भाग टाकायचा आहे हे छान मिक्स करायचं आहे आणि तो रूटपासून पर्यंत सगळ्या केसांवरती छान अप्लाय करून ठेवायचा आहे आणि हा मास्क तुमच्या केसांवरती अर्धा तस तस तास तसाच ठेवायचा आहे आणि अर्धा तासानंतर शॅम्पूने केस वॉश करायचे आहेत हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा जरी केला तरी तुमचे ड्राय फ्रीज आणि रफ हेअर तुम्हाला सिल्की स्मूथ आणि शायनी झालेले नक्की जाणवतील तुम्ही पार्लरमध्ये जसा हेअर स्पा करता त्यापेक्षा बेस्ट रिझल्ट या दह्याच्या अप्लिकेशनमुळे तुम्हाला मिळणार आहे हा हेअर मास्क तुमच्या केसांवरती नक्की अप्लाय नंबर टू हेअर ऑइलिंग आता तुमच्या केस लांब व्हावेत सिल्की स्मूथ आणि शायनी व्हावेत झपाट्याने वाढावेत तुमची केस गळती बंद व्हावी केसांच्या सगळ्या समस्या दूर व्हाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी रेग्युलरली केसांना हेअर ऑइलिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे काही लोक काय करतात तेलाचा वास येतो किंवा तेल लावायला आवडत नाही म्हणून केसांना तेल अजिबात लावत नाहीत अशी चूक अजिबात करू नका कारण ही सुद्धा चूक मी केलेली आहे त्यामुळे हो माझे केस खूप जास्त फ्रीजी रफ झालेले होते जर तुम्ही रेग्युलरली केसांना हेअर ऑइलिंग केलं तर तुमच्या केसांवरती सुंदर चमक येते तुमच्या केसांचे जे हेअर पॉलिकल्स आहेत ते स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते शिवाय तुमचे केस वाढायला सुद्धा लागतात आणि केसांचे बरेच प्रॉब्लेम्स हेअर ऑइलिंगमुळे दूर होण्यासाठी खूप मदत होते आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हेअर ऑइलिंगसाठी नेमकं कोणतं तेल वापरायचं तर हेअर ऑइलिंगमुळे काय होतं आपल्या केसांना नरिश मिळते मॉइश्चर मिळतं त्यामुळे तुम्ही कुठलंही हेअर ऑइल केसांसाठी अप्लाय करू शकता तुम्ही केसांसाठी कोणतं तेल यूज करू शकता तर बेस्ट असं कोकोनट ऑइल तुम्ही केसांना अप्लाय करू शकता शिवाय बदाम ऑइल यूज करू शकता वॉलिव्ह ऑइल यूज करू शकता हे तीनही तेल केसांसाठी बेस्ट आहे त्यापैकी कुठलंही तेल तुम्ही केसांसाठी अप्लाय करू शकता आता केसांना हेअर ऑइलिंग कधी करायचं तर बरेच जण म्हणतात की रात्री झोपताना केसांना हेअर ऑलिंग करायचं असतं बरेच जण म्हणतात की शॅम्पूच्या एक तास आधी केसांना हेअर ऑइलिंग केलं पाहिजे तर आता जर तुमचा केसांचा स्काल खूप जास्त ड्राय झालेला असेल फ्रीजी रफ तुमचे केस असतील तर रात्री झोपताना तुम्ही केसांना हेअर ऑइलिंग करायचं आहे हेअर ऑइलिंग करताना तेल जे तुम्ही घेणार आहात ते थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि कोमट तेलाने छान केसांना मसाज करायचा आहे मसाज करणं खूप गरजेचं आहे यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होण्यासाठी आणि तुमचे जे हेअर फॉलिकल्स आहेत त्याचे स्ट्रॉंग होण्यासाठी आणि तुमचे केस झपाट्याने वाढण्यासाठी खूप मदत होते त्यामुळे सर्क्युलर मोशनमध्ये पाच ते दहा मिनटे केसांना मसाज करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस के वॉश करायचे आहे जर तुम्हाला केसांचा कुठलाच प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही शॅम्पूच्या एक तास आधी सुद्धा केसांना हेअर ऑइलिंग करू शकता नंबर थ्री हेअरटॉनिक आता तुम्ही म्हणाल हे हेअरटॉनिक म्हणजे काय तर खूप सिम्पल आहे हे जे हेअरटॉनिक आहे ते तुम्ही घरच्या घरी अगदी आरामात बनवू शकता आता ते तुम्हाला लागणार आहेत मेथीदाणे आता मेथीदाण्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात व्हायटमिन्स असतात आयर्न जे की आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर केसांची वाढ झपाट्याने होण्यासाठी हेअर फॉलिकल स्ट्राँग होण्यासाठी आपल्या केसांमध्ये जो कोंडा असेल तो दूर करण्यासाठी मेथीदाणे खूप जास्त मदत करतात आयुर्वेदामध्ये सुद्धा मेथीदाण्याचे आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदे सांगितलेले आहेत त्यामुळे मेथीदाणे आपल्या केसांसाठी वरदान आहे असं म्हटलं तरी चालेल आता हेअर है टॉनिक कसं बनवायचं सिम्पल आहे दोन ते तीन चमचे मेथेदाणे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एक ग्लास एवढं पाणी टाकून हे मेथेदाणे रात्रभर भिजत ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी या मेथेदाण्याचं जे पाणी आहे ते सेपरेट गाळून घ्यायचं आहे एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे आणि छान अशा आपल्या रूटपासून टिपपर्यंत सगळ्या केसांवरती हे पाणी ॲप्लाय करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे हेअर स्प्रे नसेल तर तुम्ही हाताच्या सुद्धा केसांवरती हेअर टॉनिक नक्कीच यूज करू शकता अर्धा तास फक्त केसांवरती ठेवायचं आहे आणि अर्धा तासानंतर शॅम्पूने केस वॉश करायचे आहेत एकाच वापरामध्ये तुमची केस गळती कमी झालेले तुम्हाल नक्की तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि एक सुंदर चमक तुमच्या केसांवरती आलेले सुद्धा तुम्हाला नक्कीच जाणवेल हा उपाय तुम्ही नक्की करून बघा करायला सुद्धा खूप सोप्पा आहे आणि अजिबात मेसी होत नाही आणि याचे बेस्ट रिझल्ट एका मध्ये तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करा आणि तुमचा रिव्ह्यू माझ्यासोबत नक्की शेअर करा नंबर चार आवळा हेअर मास्क आता आपली जीवनशैली असेल हवामान असेल प्रदूषण असेल या सगळ्याचा परिणाम आपल्या स्किनबरोबर आपल्या केसांवरती सुद्धा होतोस त्यामुळे आपल्याला केसांचे बरेच प्रॉब्लेम्स होत असतात आता कितीही प्रयत्न केले काहीही केसांना अप्लाय करून तुमची गळती जर बंद होण्याचं नाव घेत नसेल तर वर्षानुवर्ष चालत आलेला आणि तितकाच इफेक्टिव्ह मास्क म्हणजे आवळा हेअर मास्क सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या केसांबरोबर आपल्या हेल्थसाठी सुद्धा आवळा खूप जास्त मदत करतो असा हा गुणकारी आवळा आपण या हेअर मास्कमध्ये यूज करणार आहोत सिंपल काय करायचं आहे तुम्हाला आवळा पावडर घ्यायची आहे आता ही जी ओळा पावडर आहे तुम्हाला लोकल मार्केटमध्ये कुठेही मिळेल किंवा ऑनलाईन साईटवरती सुद्धा ही तुम्ही इझिली बाय करू शकता त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नक्की देईल सिंपल तुम्हाला दोन ते तीन चमचा आवळा पावडर घ्यायची आहे ती पाण्यामध्ये मिक्स करायची आहे जर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दह्यामध्ये मिक्स करा आणि हा मास तुमच्या केसांवरती अप्लाय करा रूटपासून टिपपर्यंत छान हा मास तुमच्या केसांवरती अप्लाय करायचा आहे फक्त अर्धा तास हा मास तुमच्या केसांवरती तसाच राहू द्या आणि अर्धा तासानंतर शॅम्पूने हेअर वॉश करायचा आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा करा तरीसुद्धा तुमच्या केसांमध्ये विजिबल चेंजेस तुम्हाला नक्की जाणवतील तुमच्या केसांवरती सुंदर चमक आलेली स्केस सिल्की स्मूथ आणि शायनी झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील नंबर पाच ॲलोवेरा आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी ॲलोवेराचं प्लांट हे असायलाच हवं कारण ॲलोवेरा किती गुणकारी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे स्किनबरोबर आपल्या केसांबरोबरच आपल्या इंटरनल हेल्थसाठी सुद्धा ॲलोवेरा खूप जास्त मदत करतं एवढा गुणकारी हा ॲलोवेरा असतो सिंपल तुम्हाला ॲलोवेराचा गर घ्यायचा आहे हा गर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा आपल्याला कोकोनट ऑइल टाकायचं आहे हे छान मिक्स करून रूटपासून टिपपर्यंत हा मास्क तुमच्या केसांवरती अप्लाय करायचा आहे यामुळे तुमच्या केसांमध्ये जर इचिंग होत असेल थंडा झालेला असेल केस जर वाढत नसतील खूप जास्त गळत असतील हे सगळे प्रॉब्लेम या अलोवेराच्या हेअर मास्कमुळे दूर होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल हे घरगुती उपाय करण्याबरोबरच तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे सिंपल तुम्हाला काय करायचं आहे केस विंचरण्यासाठी वाईट तुटकोमचा वापर करायचा आहे त्यामुळे तुमचे केस तुटणार नाहीत आणि जास्त गळणार नाहीत शिवाय हेअर टायलिंग टूलचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करा यामुळे तुमचे केस ड्राय फ्रीज आणि रफ होणार नाहीत आणि सिल्की स्मूथ शायनी होण्यासाठी खूप मदत होईल तिसरं म्हणजे उन्हामध्ये जाताना तुमचे Case, राप केस छान रॅप करा छान स्टोलने तुमचे केस गुंडाळून बाहेर पडा यामुळे उन्हाच्या युविरेसपासून तुमच्या केसांचं प्रोटेक्शन होण्यासाठी खूप मदत होईल या छोट्या छोट्या टिप्स आहेत या जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि हे घरगुती उपाय केले तर तुमच्या केसांमध्ये हो तुम्हाला विजिबल चेंजेस नक्कीच बघायला मिळतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावे तसं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरते एवढेच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषय च्यासह हो तोपर्यंत थँक्यू